तुमच्या नियमात जे बसतंय ते तुम्ही करा, आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. ठीक आहे मॅडम, कळवतो मी तुम्हाला. येतो मी. एक मिनिट इन्स्पेक्टर, तक्रार कुणी केली आहेत म्हणाला? धर्मचैतन्य संस्था. ते सांगितलं मगाशी, पण कोणाची तरी सही असेल ना त्यावर? हो, रोहन सहस्त्रबुद्धे म्हणून कोणीतरी. काय नाव म्हणालात तुम्ही? रोहन सहस्त्रबुद्धे. ठीक आहे, येतो मी. नाही असेल, यात याच नावाचा वेगळा कोणीतरी माणूस असेल. जगात एकाच नावाची अनेक माणसं असतात ना. हा वेगळा असणार. आम्ही तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू आमच्या अंगावर हात टाकलास. अरे मी कोण आहे माहितीये ना तुला? पुढच्या क्षणाला तुझं नख सुद्धा उरणार नाही या जगात. मनात आणलं ना तर एका क्षणात तुझ्या बहिणीला विधवा करून टाकेल. एक फोन आणि उद्या पेपर मध्ये बातमी संपलं. साहेब नको नग, ठीक आहे, नाही करावं. पण तू काम करशील ना? तू काय आहे ना, आंदोलनाचा लीडर म्हणून सगळीकडे तुझं नाव गेलंय. करणार नाही एवढं छोटस काम. साहेब खरंच मला नाही जमणार. मी काय मूर्ख म्हणून बोलतोय तुझ्याशी? तू आता माझ्या डोक्यात जायला लागला सर. हे उचला याच्या बापाला आणि याच्या भाऊजीच्या डोक्यात सळी हाणा. डायरेक्ट कोमातच गेला पाहिजे. रे मराठी बोलते ना, कळत नाही का तुम्हाला? जा उचल. थांबा साहेब, प्लीज साहेब, प्लीज असं नका ना करू. साहेब 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 माझी ताई आहे ती. साहेब साहेब माझ्या भाऊजींना काही नका ना करू. साहेब प्लीज साहेब साहेब प्लीज साहेब काही नका ना करू. साहेब प्लीज साहेब साहेब नको ना करू. शांत हो. मग तू आता तिथे जायचं, त्यांच्या तोंडाला काळं फासायचं आणि मस्त फोटोसाठी पोज बीज द्यायची. आणि त्यानंतर तुझ्या भाऊजींच्याकडून एक माफीनामा लिहून घ्यायचा आणि थोडे पैसे घ्यायचे. तुम्ही तुमच्या घरी सुखात, मी आमच्या घरी सुखात. पुन्हा हा विषय कधीही निघणार नाही. आई शप्पर जाणार ना? साहेब गोखले, आता जगातल्या कुठल्याही पोलिसाला आणा आणि स्वतःच्या मेहुण्याला तुरुंगात टाका, आमचं काही म्हणणं नाही. अहो जे काही केलंय ते त्यांनीच केलंय.
असा किती दिवस मी घरी थांबणार आहे? हो ना, मी निगोशिएट करायला तयार आहे. त्यांचा जो कोणी लीडर असेल ना त्याला माझ्या समोर यायला सांगा, मी बोलेन त्याच्याशी, काही प्रॉब्लेम नाही मला. एक्झॅक्टली. अहो हो, मला मान्य आहे. हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत मी घरीच थांबावं ही तुमची विनंती मला मान्य आहे. पण अहो इन्स्पेक्टर साहेब, मी घराच्या बाहेर पडलोच नाही तर हे सगळं प्रकरण निवळेल तरी कसं? ओके ओके ओके, मी थांबतो आज, नाही जा. हो झालं माझं, डीसीबी साहेबांशी बोलणं झालं, तेही मला म्हणाले की प्रकरण चिघळू देऊ नका. ही माणसं हे असले प्रकार करणार असो आणि त्यातनं त्यांना जर पॉलिटिकल बॅकिंग असेल तर मग काय आनंदच आहे. एनिवे मी बोलतो तुमच्याशी नंतर. या, थँक्यू, थँक्यू सो मच. आजही जाता येणार नाही आहे. बर आहे श्री. जान्हवी, या प्रकरणाचा एकदा तो सूक्ष्ममोक्ष लावायला हवा आपल्याला. हे असं हातावर हात ठेवून आपण किती दिवस बसणार आहोत? मला कळतंय रे, पण मला खूप टेन्शन आलंय. टेन्शन मलाही येतंय, पण म्हणून आपण घराच्या बाहेर पडायचंच नाही का? या सगळ्या परिस्थितीला आपल्याला कधी ना कधी तरी सामोरं जावं लागणार आहे. अर्लियर इज बेटर. मला जास्त टेन्शन आहे जिंच आलंय. हे सगळं तिच्या समोर नको होतं व्हायला, आणि जर नको होतं तेच झालं. श्री, आपण आईजींची माफी मागूया का रे? तेवढ्यानच भागेल असं नाही वाटत मला. मग मला आता काळजी वाटतेय ती आईजीच्या स्टँडची. तिनं जर फाईट बॅक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जर ती चिकटून राहिली ना तर मात्र. तर मग काय होईल? काय होईल मला माहित नाही, पण मग हे प्रकरण लवकर संपेल असं नाही वाटत मला. म्हणजे मग त्यात मीडिया इन्वॉल्व्ह होणार, त्यावर चर्चा होणार, बातम्या होणार, आणि सगळ्यात वाईट परिणाम ह्याचा हा होईल ना की आपल्या कस्टमर्स पर्यंत ही बातमी पोहोचेल की गोखले गृहोद्योगाच्या प्रॉडक्ट्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जान्हवी, आपल्या कंपनीची मार्केट मधली पोझिशन पडायला वेळ लागणार नाही. खूप कॉम्पिटिशन आहे आता, आणि आपण जरा जरी डामाडोल झालो ना तरी बाकीच्या कंपन्या ह्या सगळ्या सिच्युएशनचा फायदा उचलतील आणि त्यांची प्रॉडक्ट्स पुश करतील. पण हे सगळं तू आईजींशी बोललायस का? नाही, मला नाही वाटत तिला हे पटेल. हे बघ, त्या समंजस आहे आणि काळाबरोबर चालणं त्यांना येतं. पण जेव्हा प्रश्न तत्वांचा येतो ना तेव्हा ती माघार घेत नाही. प्रश्न कंपनी टिकवण्याचा असेल तर त्या नक्की ऐकतील. तुला खात्री आहे? मला वाटतं तू बोलायला हवंस. मी बोलेन लवकरच. लवकरच नाही, आत्ता लगेच. जान्हवी तू वेडीस का? मी आत्ता काय बोलणार तिच्याशी, ती चिडेल माझ्यावर. मग चिडल्या तर चिडू देत ना, तू चूक मान्य कर आणि ती चूक का केलीस हे त्यांना समजावून सांग. ठीक आहे, मी थोड्या वेळाने बोलतो. ती शांत झाली ना की मी बोलेन. त्या शांत झाल्यावर त्यांचा निर्धार पक्का होईल श्री. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मी आत्ता तिच्या समोर जाऊन तिच्याशी हे सगळं बोलू? लगेच. आर यू आउट ऑफ युअर माइंड? जान्हवी, ती माझं आत्ता काही ऐकून घेणार नाही. त्यांनी नाही ऐकून घेतलं तरी तू त्यांचं ऐकून घे सगळं. ओके, मला आत्ता हे काही पटत नाहीये, पण फक्त तू म्हणतेस म्हणून मी तिच्याशी जाऊन बोलतो. पण यातनं काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाहीये. देवा, बाहेर लढावं लागणार आहे पण घरात शांतता असू दे रे. आईजींनी श्रीला माफ करू दे प्लीज देवा. कसली अरे रावी आहे? कोण आहे ते लोक जे त्यांच्या मते धर्माचं रक्षण करतायत? या म्हणो माझ्या समोर आणि करा म्हणो माझ्याशी धर्म विषयावर तात्विक चर्चा. 5-50 पोरा टोलांना जमवून जाळपोळ करतायत, हे धर्माचं रक्षण आहे?
देवाच्या नावामध्ये अपमान दिसतोय यांना, श्रद्धा नाही दिसत. बघा ना आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलंय. नाही गैरसमज होऊ शकतात ना, नाही पण हे सोडवण्यासाठी एक समाज मान्य मार्ग असतो की नाही. सामंजस्यानं बोलून तोडगा निघू शकतो हे काय यांना माहीत नाही. हे सगळं करण्यासाठी वेळ पैसा ताकद आहे यांच्याकडे. अरे त्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करा. जाळपोळ नासधूस करून कोणाचं का होईना, पण नुकसान हे होतच ना. तो पैसा काय यांच्या खिशात ना जातो, समाजाचा पैसा असतो तो. हे कसलं समाज कार्य. आई आई प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना. कशी शांत होणार मदा, भयानक आहे हे. लोकांच्या धार्मिक भावनांची ढाल करून माझ्या कंपनीवर ओरखडे ओढतायत हे लोक. कशी कंपनी उभी केली आहे हे माझं मला माहित आहे. हे बघा आई, पोलीस त्या माणसांना नक्की शोधून काढतील, त्यांना नक्की शिक्षा होईल. आई हे तर होईलच ग, पण परके आहेत हे. पण माझ्या घरातल्या माणसांचं काय करू. जन्माला आल्यापासनं सत्यवचनाचे संस्कार देत आले मी. माझ्या घरचीच माणसं माझ्या संस्कारांना किंमत देत नाहीत, बाहेरचे काय देणार. माझ्यापासून लपवलं नाही, त्यांची कारण असतीलही काही, पण मी विचारल्यानंतर सुद्धा धडधडीत खोटं बोलले. माझं अपयश आहे नर्मदा, माझी हार आहे ही. या गोष्टीसाठी खोटं बोलले सगळे. हर तऱ्हेने समजावलं मी यांना, खोटं बोलण्याची मला तिडीक आहे, पण तरीही तेच. अहो त्यांना तुमची काळजी वाटली असेल. तू त्यांची बाजू घेऊ नकोस नर्मदा. सत्य ऐकल्यामुळे मला काहीतरी होईल एवढी लेचीपेची वाटले मी त्यांना. प्रत्येक अडचणीच्या वेळेस माझ्याशी खोटं बोलले ते. आता कसं सांगू यांना, माझ्याशी खोटं बोलून माझ्यापासून लपवून ठेवून काहीही होणार नाहीये. फक्त मला न सांगता काहीतरी केल्याचं समाधान मिळणार आहे यांना, बाकी काहीही नाही. पण माझ्या तत्वांना मुरड घातली जाते असं जाणवलं तर मला बोलावंच लागेल. एखाद्या मुलाला जन्म देतात तसा या कंपनीला जन्म दिलाय मी. मुलाच्या पायाला ठेस लागली तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. एवढी मोठी गोष्ट घडली माझ्या कंपनीत आणि माझ्यापासून लपवून का ठेवली असेल यांनी. आणि माझ्याबद्दल काळजी करण्यापेक्षा माझ्यावर विश्वास टाकला असता ना तर जास्त बरं वाटलं असतं मला. मीच त्यांच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण नाही करू शकले. आई आई तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. तुम्ही जरा बसा ना, मी चहा आणू तुमच्यासाठी आत्ता घेऊन येते मी. नर्मदा मला थोडं एकटं राहू दे प्लीज, मला एकटं राहू दे. आई पण नर्मदा मला माझा विचार करून बरं वाटणार आहे आत्ता. मी सांगत होते आईच्या कानावर घालूया, हे असं कळण्यापेक्षा आपण सांगितलं असत तर बरं झालं असतं ना. श्रीची अवस्था आता आणखीनच विचित्र होणार. बिचार, हे सगळं अशा पद्धतीने आई समोर उघड व्हायला नको होत. आई भयंकर चिडली असणार, आता नाही माफ करणार ती आपल्याला. आपण तिच्याशी खोटं बोललोय कांता, कळतय का तुला? आणि आईला खोट्याची किती तिडीक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एक वेळ बाहेरच्यांचा राग परवडला, नाही जाणू कचाटात सापडलोय आपण. श्रीची काळजी वाटते आणि आईची भीती. कुठल्या मुहूर्तावर या सगळ्यात पडलो आणि या कुकीज वगैरे करायला शिकलो ना, देव जाणे. इतर कामगारांसारखं खाली मान घालून काम करत राहिलो असतो ना गोखले गृहउद्योगात तर परवडलं असत. हे विकत दुखणं कशा का तर ओढून घेतलं मी, देव जाणे. जन्मियान सॉरी, नाही खरंच माझ्यामुळे श्री या सगळ्यात अडकला. खर तर सुखी संसाराची स्वप्न बघण्याचा काळ आहे तुमचा आणि हे काहीतरी भलतच मागे लागलंय त्याच्या. काका असं काही नाहीये. अहो यार तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही खूप स्वच्छ हेतूने कंपनीचं नाव ठेवलं होतं की नाही, याचा विपर्यास तर दुसऱ्यांनी केलाय.
बुद्धीला पट्टे जानवी पण पण मनातली भीती खरी ठरू नये एवढंच वाटतंय. कसली भीती? आई खूप चिडणार. तिच्यामध्ये आणि श्रीमध्ये जर या सगळ्या गोष्टीवरनं काही मतभेद झाले ना तर मी स्वतःला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही. ही भीती मलाही वाटते. दोघही आपापले मुद्दे ठामपणे मांडतात आणि चुकीचं कुणाचंच नसतात. नाही असं काही नाही होणार काका. मी दोघांनाही खूप चांगलं ओळखते जानवी. आई खूप कमी गोष्टींमुळे नाराज होते पण एकदा झाली ना की तिची नाराजी लवकर जात नाही. बेबीत्या मी बोलते श्रीशी. मी त्याला सांगेन की मतभेदांची वेळच येऊ देऊ नकोस, त्याआधीच तू आयजींशी बोल, सगळं ठीक होईल. वेडी अशी आहे तुझी जानवी. मला वाटतं कधीतरी आईच्या रागाचा भडका उडणार, त्याची आपण सगळ्यांनीच तयारी ठेवायला हवी. आईजी थोडं बोलायचं आहे. उशीर केलास. पण कधीच नाही पेक्षा उशीर भरा ना. हे बोलायला ठीक आहे. मला माहिती आहे तू रागावलीयस, दुखावली आहे. अगं पण दुरावली तर नाहीयेस ना? त्यात फार अंतर नाहीये श्री. मला एक संधी दे ना. आजवर अनेक दिले आहेत पण आईजी अगं माझ्या मनात कुठलंही कपट नव्हतं. पण त्यानं तू बोललेलं खोटं खरं ठरतं का? मी खोटं नाही बोललोय. पण खरं पण नाही बोललास. मी काहीच बोललो नाहीये. कुठलीही माहिती लपवणं हे खोटं बोलण्यापेक्षा वेगळं असतं का श्री? प्रत्येक लपवलेल्या माहिती मागे वाईट हेतू असतो असं नाही. हेतूबद्दल मी शंका घेतच नाहीये. पण मग तुझी हेतूवर शंका नसेल तर मग मला माफ कर ना. कशा कशाबद्दल माफ करू मी? ह्या आंदोलनाबद्दल मी तुला सांगितलं नाही त्यासाठी. माफी मागून सगळं संपतं श्री. तुम्ही सांगितलं नाहीत. आईजी परिस्थिती नव्हती तशी. परिस्थिती आपल्या नात्यावर हावी व्हावी यापेक्षा दुर्दैव काय श्री? परिस्थिती नात्यांवर नाही माझ्यावर हावी झाली होती. मी कचरलो आणि म्हणून मी खोटं बोलण्याला माझ्याकडे माफी नाही. पण त्या खोटं बोलण्यात काळजी असली तरी नाही. काळजी महत्वाची नाही श्री. सत्यापेक्षा मोठं काहीही नाही. माझ्यासाठी आहे. मला नाही पटत ते. ठीक आहे, माझं प्रत्येक म्हणणं तुला पटलंच पाहिजे असं काही नाही. आपण दोन वेगळी माणसं आहोत. मला जाणीव आहे त्याची. दोन माणसं सारखं वागू शकत नाहीत. पण तुम्ही माझ्या संस्कारांना डावलता ते लागतं. मला फक्त काळजी वाटली म्हणून मी काही बोललो नाही. त्या पलीकडे खरंच काही नाही. आणि जान्हवी? नाही, तिचा यात काहीच दोष नाहीये. बेबी, कांता, तुम्ही सगळे एकजात सारखे आहात. नाही नाही, हे सगळे जण माझ्या सांगण्यानुसार वागत होते. खोट? जान्हवी? जान्हवीला मीच सांगितलं होतं की तुला काही सांगायचं नाही म्हणून. रादर ती म्हणतच होती की आईजीशी आपण बोलूया, तिला सांगूया. पण मीच तिला थांबवलं. अच्छा, म्हणजे बोलवता धनी तू होतास तर? हो, कारण मला माहित होत की तुला हे जर सगळं कळलं असतं तर. मला कळलं असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं मला माहित नाही. पण काय, तुझ्यासारखं वागण्याची खूप इच्छा असते पण दरवेळी ते जमतच असं नाही ग. पण म्हणून मी काय नेहमी चुकीचा ठरतो का? आईजी ग, माझ्यात जे काही चांगलं आहे ना ती सगळी तुझी शिकवण आहे आणि माझ्यात जे काही उणं आहे ना ते सगळं माझं आहे. पण माझं उणं माझं तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा जास्त मोठं नाही होत. हे सगळं तुझ्या खोटं वागण्याचं समर्थन आहे का? नाही. इन्स्पेक्टर आले नसते तर किती काळ सांगणार नव्हतास तू? खरं तर मला तुला हे सांगायचंच नव्हतं. सोसणार होतास? सोसू शकलो असतो. आणि मला सोसलं नसतं असं म्हणायचंय तुला? नाही, मला ती परीक्षाच घ्यायची नव्हती. का? कारण तू आपल्या बिझनेसकडे एखाद्या मुलाकडे पाहावं तसं पाहतेस. आणि तू? मी बिझनेसकडे बिझनेस सारखं पाहतो. आणि त्यासाठी काही तडजोड करावी लागली ना तर त्याची तयारी असते माझी. त्यात माझी तत्व आड येत नाहीत. आणि माझी आली असती. असतीच असं माझं म्हणणं नाहीये. पण तुला ती रिस्क घ्यायची नव्हती. याची अगं, या प्रकरणानं कोणाचाच काहीच फायदा होणार नाहीये.
मुळात या आंदोलनात काही अर्थच नाहीये, काही मुद्दाच नाहीये. या आंदोलनाचा त्रास आणि फटका हा फक्त आपल्यालाच बसणार आहे. आयदर वे म्हणजे त्यांच्या पुढे नमतं घ्यायचं. नाही तसं नाही. मग कसं थांबवणार आहेस तू हे सगळं? त्यांना जर माझ्याशी बोलायचं असेल, माझ्याशी चर्चा करायची असेल तर माझी तयारी आहे. मी करेन. ज्या कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागून हे सगळं प्रकरण संपणार असेल ना, तर मी माफी मागायला तयार आहे. मला माहितीये की तुला हे अजिबात पटणार नाहीये, पण आईजी मला बिझनेस दिसतो. येस, आयडियली वी हॅव टू फाईट बॅक, बट ॲट व्हॉट कॉस्ट? आणि जिंकणार म्हणजे तरी काय ग? जस्ट अ मॉरल विक्ट्री. त्यात आपल्या कंपनीचं कितीही नुकसान झालं तरी चालेल. मला तुझ्या तत्वांचा, तुझ्या विचारांचा पूर्ण आदर आहे, तुझ्याविषयी प्रेमही आहे, पण म्हणून नेहमीच तुझ्यासारखंच मला वागता येईल असं नाही. ही जनरेशन गॅप आहे श्री. अन्यायापुढे झुकण्यापेक्षा हरणं आम्हाला सोपं वाटत. मला मान्य आहे आणि तुझं बरोबरही आहे. तुझंही चुकत नाहीये बाळा. हे बघ, मला एवढंच म्हणायचंय की मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर तेव्हाही मला पटलंच असतं. माझं चुकलं, मला माफ कर. तुला माफ केलं तरी मी आंदोलन करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही शे, हे लक्षात ठेव. मीही नाही करणार. तू बिझनेसचा जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. थोडं नमतं घ्यायलाही माझी ना नाही, पण या आंदोलनाची आग लावणाऱ्यांना जे शासन द्यायचं ते मी देईन. त्यात तू मध्ये पडणार नाहीस आणि नमतं तर घेणारच नाहीस.